भक्तो नमस्कार। कोरफडीचे रोप जसे की तुम्ही जाणतच असाल की हे रोप सर्व ठिकाणांवर उपलब्ध असते आणि प्रत्येक व्यक्तीने यास पाहिलेही असेल, पण फारच कमी लोक याचे संस्कृत नाव जाणत असतील। तुम्हाला सांगू इच्छितो, यास कुमारी अथवा ग्वारगंधर या नावाने ओळखले जाते। सर्वसामान्यांच्या तोंडावर असलेला शब्द म्हणजे अलोवेरा, हा एक इंग्रजी शब्द आहे। तसे तर हिचे स्वास्थ्यासंबंधी कित्येक प्रकारचे शुभदायी लाभ आहेत, पण बघतो हिचा उपयोग तांत्रिक क्रियांमध्ये फारच जास्त केला जातो। जसे की जर तुमच्या जीवनामध्ये खूपच अधिक समस्या आहे आणि कोणी शत्रू तुम्हाला खूपच जास्त त्रास देत असेल, येतपर्यंत की संमोहन आणि वशीकरण क्रियांमध्ये कोरफडीचा वापर फारच जास्त केला जातो, कारण की हिला एक प्रकारची वनस्पती जडीबुटी बोलली जाते। स्वास्थ्यासंबंधित तर हिचे कित्येक अनेक प्रकारचे लाभ आहेत, पण फक्त आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपणास सांगणार आहे हिच्या काही तांत्रिक उपायांच्या बाबतीत, ज्या खूपच खास आणि शक्तिशाली आहेत। जसे की मी तुम्हाला मागील बऱ्याच व्हिडिओंमध्ये हे सांगितले आहे की या भूतलावर जेवढी पण झाडी झुडपे रोपे वनस्पती असतात, प्रत्येक वनस्पती रोपी झाडी झुडपे आपणा आपल्यातच एक विशेष रूपाने खास असते। काही ना काही यांमध्ये औषधी गुणधर्म असतातच, त्याचप्रमाणे यांचा एक अदृश्य रूपातही लाभ असतो। जसे की काळी मिरी लवंग असते, अगदी ठीक अशाच प्रकारे प्रत्येक एका वनस्पतीचीही आपली एक अदृश्य शक्ती असते। तर आज बघतो याच विषयाच्या बाबतीत मी तुम्हाला सांगणार आहे। तर फक्त आपण सांगू इच्छितो की कोरफड ही एक अशी वनस्पती आहे जी अगदी सुक्या स्थानी असते आणि अशा सुक्या अवस्थेतही आपल्या आतमध्ये पाण्याला समाविष्ट करते। जेथे की आपणास हे सांगू इच्छितो की या वनस्पती जडीबुटीमध्ये अशी अद्भुत प्रचंड शक्ती असते की शारीरिक जेवढी पण विषारी तत्वे असतात त्या सर्वांनाही नष्ट करून टाकते, आणि शरीराची जी विषारी तत्वे असतात ती एवढी भयंकर आणि खतरनाक असतात की याच विषारी तत्वांच्या माध्यमातून मोठमोठे आजार रोग मनुष्याला घडतात, जे की मोठमोठी औषधेही त्यांना बरे करू शकत नसतात। पण बघतो वनस्पती आणि काही झाडी झुडपांमध्ये एवढी जास्त प्रचंड शक्ती अस्तित्वात असते की केवळ यांचा वापर केल्या मात्रानेच मोठमोठे आजार रोग बरे होऊन जातात। आणि जसे की मी मागील बऱ्याच व्हिडिओंमध्ये सांगून झालेलो आहे की मनुष्याचे जे शरीर आहे ते पंचतत्वांनी निर्मित असते, म्हणजेच की पृथ्वी जल अग्नि वायू आणि आकाश हे सर्व तत्वे त्याच्या शरीरामध्ये वास करतात। आणि एवढेच नव्हे तर व्यक्तीच्या जीवनामध्ये जेवढ्या पण गोष्टी घटित होतात, जसे की तिच्या जीवनामध्ये दुर्भाग्य येते सौभाग्य येते किंवा मग जेवढ्या पण गोष्टी घडतात त्या पण केवळ याच तत्वांच्या माध्यमातून होत असतात, ज्यांना की कुंडलिनी शक्तीच्या माध्यमातून ओळखले जाऊ शकते। ही कुंडलिनी शक्ती काय असते आणि कशी जागृत होते याविषयीच्या बाबतीतील माझा मागील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। व्हिडिओचे टायटल आहे जर तुम्हाला ही लक्षणे आढळून येतात तर तुमची कुंडलिनी शक्ती जागृत झालेली आहे। हा व्हिडिओ एकदा अवश्य पहा, तुम्हाला कुंडलिनी शक्तीच्या विषयी फारच चांगली माहिती मिळून जाईल। तर आता बघतो मी आपणास सांगू इच्छितोय, जसे की कोरफडीच्या बाबतीत जोडलेले लाभ व स्वास्थ्याविषयी तर तुम्ही जाणतच असाल, पण तुम्हाला हेही सांगू इच्छितो की आयुर्वेदिक शास्त्र व वनस्पती शास्त्रांमध्ये हे अशा प्रकारचे कार्य करते की जर शरीराच्या आतमधील जी चक्रे असतात त्यांच्यामध्ये जर काही गडबड होते, जसे की मानून चला जर तुमच्या मणिपूर चक्रामध्ये काही गडबड होते तर हे जे चक्र असते यास अग्नितत्व बोलले जाते, आणि हे अग्नितत्व बिघडल्याने तुमच्या शरीरामध्ये त्याच्याशी प्रभावित असलेले रोग आजारही निर्माण होऊन शरीरास घेरू लागतात। फक्त जर कोणा व्यक्तीचे अग्नितत्व कमकुवत होते तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये धनाशी संबंधित भारी संकटे समस्या येतात, आर्थिक संकटे तिला घेरतात आणि कर्जाची समस्या तिच्या जीवनामध्ये तिला पूर्णपणे घेरते। जसे की जर कोणा व्यक्तीचे मनुपूर चक्र कमकुवत असेल तर त्या व्यक्तीचे हृदयही कमकुवत होऊ लागते, आणि याने माहीत पडते की जर कोणाचे अग्नितत्व कमकुवत होते म्हणजेच की मणिपूर चक्र कमकुवत होते तर अशा व्यक्तीच्या हृदयाची ताकद कमकुवत होऊ लागते, आणि याच कारणामुळे तिला अशा समस्या घेरू लागतात, जसे की धनाची समस्या, आर्थिक संकट, कर्जांच्या समस्या, आणि अशा प्रकारे काही आजारही तिला होतात, जसे की काही रक्ताच्या संबंधित, कधी एकाएकी तिला खूपच जास्त भीतीदायक वाटत राहणे, फारच जास्त चिंता काळजी वाटत राहणे, आणि अशी व्यक्ती खूपच जास्त प्रमाणात विचलित होऊन जाते। तर बघतो आता तुम्ही यास असेही समजू शकता की आपल्या शरीरामध्ये जी पंचतत्वे असतात त्यांच्याच माध्यमातून अगदी मोठ्या सहजतेने जर कोणा व्यक्तीला कुंडलिनी शक्तींचे संपूर्ण ज्ञान असेल तर ती खूपच सहजतेने माहिती करून घेऊ शकते याच चक्रांच्या माध्यमातून, की त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणकोणत्या समस्या सुरू आहेत, कोणत्या कारणांमुळे आहेत, आणि तिच्या शरीरामध्ये कोणकोणते आजार होऊ शकतात, तर हे कशा प्रकारे कार्य करते हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले आहे की कुंडलिनी शक्तीच्या चक्रांच्या माध्यमातून जेवढ्या पण गोष्टी घडतात, जेथे की मनुष्याच्या जीवनामध्ये ज्या पण घटना, मग त्या आर्थिक असोत, मानसिक असोत किंवा मग शारीरिक असोत, या सर्व याच चक्रांच्या माध्यमातून होतात। आणि बघतो ही गोष्ट तर तुम्ही जाणतच असाल की मनुष्याचे जे मन मस्तिष्क आहे हे संपूर्ण ब्रह्मांडाशी जोडलेले असते,
जर कोणी व्यक्ती वारंवार दुःखी राहते, चिंता काळजीमध्ये राहत असेल, तर तिच्या जीवनामध्ये ही गोष्ट अधिक वाढत जाते। आणि तेथेच दुसऱ्या बाजूने पाहाल तर जी व्यक्ती सदा भक्तिमार्गात असते, प्रेम व मनाने संतुष्टीत राहते, तर अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रेम, सुख व आनंद वाढतच जातो। आणि त्यामुळेच भक्तो, भक्तीमध्ये सर्वाधिक जास्त शक्ती यासाठीच बोलली जाते। आणि त्यामुळेच या व्हिडिओतील माहितीला ध्यान देऊन ऐकत राहा, कारण की स्वामी सेवाच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला काही ना काही महत्वपूर्ण व आवश्यक माहिती नक्कीच मिळत राहील। तर भक्तो, आपणास सांगू इच्छितो की कोरफड हे एक असे रोप आहे की यामध्ये कमीत कमी 3-4 वर्षानंतर एक फुल उगवते, आणि या फुलाचे एवढे जास्त तांत्रिक लाभ असतात की इच्छापूर्तीसाठी, संमोहनासाठी, वशीकरणामध्ये अशा प्रकारे वापर केला जातो की जर या फुलावर आध्यात्मिक जाप करून जर कोणा व्यक्तीस हे खायला दिले जाईल, तर अशा मध्ये समोरील जी व्यक्ती आहे जिलाही तुम्ही यास खायला द्याल, तर तुम्ही हे जाणून जा की ती व्यक्ती तुमच्या विरुद्ध जाऊ शकत नाही, मग भले तो तुमचा किती मोठा शत्रू काना असो। येतपर्यंत की जस जसे तुम्ही बोलत जा, अगदी तसेच तो तुमचे बोलणे मानत जात राहील। अशा प्रकारची ह्या फुलाची ही तांत्रिक क्रिया कार्य करते। तसेच बघतो, या फुलाचे काही असे आध्यात्मिक प्रयोगही अद्भुत व प्रभावशाली गुण देणारे आहेत, जे की तुम्हाला धन, सुख, समृद्धी व आर्थिक दृष्ट्या तुम्हाला कायम बरकत अवश्य करून देतात। तर बघतो, कोरफडीचे हे जे फूल असते नवीन रोपांमध्ये खूपच कमी उगवते, पण जर 3-4 वर्षांचे जुने रोप असेल तर त्यामध्ये अगदी खूपच सहजतेने एक फूल निश्चित उगवते, आणि हे फूल त्याच्याच घरी उगवते जो फारच नशीबवान असेल, केवळ त्यालाच हे फूल प्राप्त होते। बघतो, हे फूल खूपच कमी पाहण्यास मिळते, पण याचा उपयोग कोणकोणत्या प्रयोगात केला जातो हेही तुम्ही आता जाणून घेणार आहात। पण तत्पूर्वी बघतो, ध्यानात ठेवा की जर तुम्हाला हे फूल कुठे सापडेल अथवा नजरेस पडेल, तर त्वरित या फुलाला प्राप्त करून घ्या आणि आपल्या घरी घेऊन या, कारण की हे फूल कित्येक अनेक प्रकारचे सिद्ध स्वरूपात तुम्हाला लाभ प्राप्त करून देते। जर तुमच्या जीवनामध्ये धनाच्या फारच जास्त समस्या आहेत, तर याच फुलाला तोडून जर श्री लक्ष्मीला भेट स्वरूपात अर्पण केले जाईल आणि तिथेच बसून कमीत कमी 51 माळांचा जप करून या फुलाला श्री लक्ष्मी समोर सिद्ध केले जाईल, ओम श्रीम श्रीयै नमः या मंत्राचा जप करून, तर या मंत्राने या फुलाचे जे बीज असतात, फक्त जरा ध्यान देऊन ऐका, येथे सांगू इच्छितोय की कोरफडीच्या फुलाच्या ज्या बिया असतात त्या खूपच बारीक असतात, त्यामुळे तुम्ही खूपच सावधगिरीने तुम्हाला या फुलाला तोडायचे आहे आणि श्री लक्ष्मीला अर्पण करायचे आहे। तर 51 माळा ओम श्रीम श्रीयै नमः या मंत्राचा जप करून घ्यायचा आहे। यानंतर कोणत्याही लाल कागदावर या फुलाला ठेवून यावर हळद कुंकू वाहून या कागदाला घडी करून कागदाला या फुलासोबतच तुम्ही तुमच्या धनपेटी, तिजोरी, कपाटामध्ये ठेवून द्या। भक्तो, तुम्ही विश्वास करणार नाही, ज्या पण तिजोरी धनपेटीच्या ठिकाणी हे फूल मंत्राने सिद्ध करून ठेवले जाते, तर ते घर व घराची तिजोरी कधीही खाली होत नाही, त्या घरात कायम श्री लक्ष्मीची बरकत राहते, पैसे टिकून राहतात। आणि जी पण व्यक्ती असे करते व आपल्या जवळही ठेवते, तर त्या व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये धनाच्या संबंधित असलेल्या समस्यांचा सामना कधीही करावा लागू शकत नाही, कारण की त्वरित त्या व्यक्तीचे जे मणिपूर चक्र आहे, अग्नितत्व आहे, ते प्रचंड शक्तिशाली व बलवान होऊन जाते। तुम्ही जेव्हा ध्यान देऊन अजून सखोल दृष्टीने पाहाल, तर तुम्ही जाणून जाल की जलतत्व आणि अग्नितत्व दोन्ही या रूपामध्ये समाविष्ट असते, आणि हेच कारण असते ज्याने याचा वापर त्वचेशी संबंधित समस्यांवर केला जातो, शरीरातून विषारी तत्वांना बाहेर काढण्यासाठी केला जातो, त्यामुळे याची चव कडवटही असते। आणि एवढेच नव्हे तर हे रूप खराबातल्या खराब चेहऱ्यालाही एकदम चमकदार बनवते, तो चेहरा उजळून निघतो, कारण की याची खास विशेषता हीच असते की यामध्ये जलतत्व आणि अग्नितत्व भरपूर मात्रेमध्ये समाविष्ट असते। जसं मी तुम्हाला या फुलाचा तांत्रिक प्रयोग सांगितला आहे, अगदी तसाच कोणी या प्रयोगास करतो तर त्याच्या जीवनामध्ये धनाची कोणतीच समस्या कधी होऊ शकत नाही। जर तुम्ही धनाच्या संबंधित खूपच जास्त हैराण असाल, तर या फुलाला प्राप्त करून या क्रियेला करून तुम्ही याचा सिद्ध व सात्विक लाभ प्राप्त करू शकता। फक्त ठीक अशाच प्रकारे जो दुसरा उपाय आहे तो शत्रूंसाठी आहे, शत्रुनाश करण्यासाठी। याची जर क्रिया सांगण्यात जाईल तर व्हिडिओ फार मोठा बनेल, कारण की याची जी क्रिया आहे ती फारच मोठी आहे, हे मी तुम्हाला माझ्या पुढील व्हिडिओमध्ये सांगेन, त्यासाठी तुम्हाला जरा वाट पाहावी लागेल। पण बघतो, संमोहन व वशीकरणामध्ये कसा याचा अजून वापर केला जातो हे तुम्ही जाणून घ्या की जर हे फूल तुम्हाला प्राप्त होते, तर या फुलाला कामाख्या मंदिराच्या देवीला जर समर्पित केले जाईल आणि या मंत्राचा निरंतर 11 दिवसांपर्यंत जप केला जाईल, मंत्र आहे ओम नमो कामाख्या देवी अमुखे म वश्यम कुरुम कुरुम सहा, जर या मंत्राने 11 माळी या फुलाचा जप केला जाईल, या फुलाला अभिमंत्रित केले जाईल, किंवा मग 11 दिवसांपर्यंत किंवा 21 दिवसांपर्यंत याच मंत्राला जपून याच्या फुलाला सिद्ध केले जाईल,
आणि त्या व्यक्तीला खायला दिले जाईल। ज्या मंत्राने तुम्ही अमुक अमुक व्यक्तीचे नाव घेतले आहे, जसे की मंत्र तुम्हाला सांगितले आहे अमुकच्या जागी त्या व्यक्तीचे नाव घ्यायचे आहे आणि त्याच व्यक्तीला हे फूल खायला दिले जाईल, तर ती व्यक्ती जन्मोजन्मांतर तुम्हाला कधीही धोका देणार नाही। मग जरी तुम्ही तिला किती त्रास दिलात किंवा मग तिच्या विरुद्ध झालात, तरीही तुम्ही जे पण तिला बोलाल ते सर्व ती व्यक्ती मानू लागेल। तुम्हाला ती व्यक्ती कधी धोका देणार नाही आणि नाही तुमच्या कधी विरुद्ध जाईल। अगदी तुमचे म्हणणे असे मानू लागेल की जसे की तुम्ही अगदी तिला हिप्नोटाइज केले आहे। जशी ही संमोहन करण्याची विद्या असते की समोरील व्यक्तीच्या बुद्धीवर अशा प्रकारे आपला प्रभाव सोडला जाईल की समोरचा व्यक्ती जो तुमच्या विरुद्ध जो काही वाईट विचार करू शकतो त्यालाच खंडित केले जाईल। आणि अशाच प्रकारे संबोधनाच्या वशीकरणाच्या क्रिया काम करत असतात आणि या समस्येने बरीचशी लोक आपल्या जीवनामध्ये हैराण असतात, तणावामध्ये जीवन जगत असतात आणि न जाणो अजून काय काय करून बसतात। तर या क्रियेने जी मी तुम्हाला सांगितलेले आहे यास करून तुम्ही कोणासही व कोणत्याही शत्रूस आपल्या बाजूने करू शकता, पण या क्रियांचा उपयोग फक्त आपल्या चांगल्या कामाच्या हेतूनेच करावा, वाईट करण्याच्या हेतूने कधी करू नये, हे खास करून विशेष ध्यानात असू द्या। हेही तुम्हाला सांगू इच्छितोय की कोरफड रोपाचे जे फूल असते ते खूपच जास्त लहान असते, पण जे पूर्ण रोप असते त्याच्या संपूर्ण शक्तीला ते फूल आपल्या आतमध्ये समाविष्ट करून ठेवते। तसे तर या फुलाचे अजून काही अधिक तांत्रिक प्रयोग असतात जे मी माझ्या येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन। आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल। ब्रह्मांड नायक तूच एक समर्थ, जय जय ते स्वामी समर्थ, धन्यवाद।